माध्यमातून ठेवत राहू. शैलेंद्रजी, मुंबईबद्दलची चर्चा संपवताना अगदी थोडक्यात प्रश्न विचारतो. आपण उद्धव ठाकरे किंवा भाजप आणि अगदीच झालं तर मनसे या तीनच फॅक्टर्सची चर्चा खरं जास्त करतोय, पण राष्ट्रीय पक्ष असणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट यांना मात्र जर मुंबईमधलं आपलं स्थान बळकट करायचं असेल तर प्रयत्न खूपच करावे लागतील. काय सांगाल? हे बघा, अगदी कमी शब्दात सांगायचं तर शिवसेनेला वसंत सेना म्हणून हिणवायचे. त्या काळापासून काँग्रेसने हा करार केला की मुंबई तुमच्याकडे, राज्यात त्रास देऊ नका. त्या पद्धतीने आता काँग्रेसची खूप बलशाली होती एकेकाळी, ती दुबळी कधी झाली तर 2014 नंतर, तर खूप मोठ्या प्रमाणात दुबळी झाली. आणि त्यामुळे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या प्रमाणात वाढला त्यांनी काँग्रेसला रिप्लेस केलं आहे. आधी म्हणजे शिवसेना नंबर एक, काँग्रेस 2 नंबर पक्ष असायचे, तिथे आता भारतीय जनता पक्ष 1 नंबरला जाईल का काय आणि शिवसेना 2 नंबरला येईल का काय, उद्धव ठाकरेंची, आणि ती देखील फुटलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचं स्थान हे दुबळं झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस इथे अक्षरशः चवीपुरतीच होती, म्हणजे नावालाच होती आणि ती तेवढीच राहील असं मला वाटतं. त्यापेक्षा वाढेल अशी शक्यता नाही. खरं, जनादेश कार्यक्रम यापुढेही सुरूच राहील, मात्र घेऊया क्षणभर विश्रांती.